स्वातंत्र्य दिनानिमित्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते मुंबईतील टिळक भवन येथे ध्वजारोहण संपन्न झाले. स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते टिळक भवन येथे ध्वजारोहण करण्यात आले. देशातील संपत्त्या विकून देश चालवण्याचं काम देशातील सत्ताधीश करत आहेत. संविधानाचा दररोज खून केला जात आहे. देशाच्या तरुणाईला संपवलं जात आहे. देशाच्या अन्नदात्याला संपवलं जात आहे. कृत्रिम महागाई वाढवून या देशातील गोरगरीब लोकांचं जगणं कठीण केलंय. स्वातंत्र्याची लढाई पुन्हा लढावी लागते की काय असा प्रश्न निर्माण झालेला असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलंय. सर्वप्रथम 76व्या स्वातंत्र्य दिनाच्या मी राज्याच्या जनतेला मी मनापासून शुभेच्छा देतो. आजचा दिवस आमच्या सगळ्या देशवासियांसाठी आनंदाचा दिवस आहे. पण जी काही आपण गेल्या 8-9 वर्षापासून या देशामध्ये जे चाललेलं आहे तेही आपल्याला विसरता येणार नाही. देशाच्या संपत्त्या विकून देश चालवण्याचं काम देशातले सत्ताधीश करतात आहेत. संविधानाचा रोज खून केला जातो आहे. या देशाच्या तरुणांना संपवलं जाते आहे. या देशाच्या अन्नदात्याला संपवलं जाते आहे. कृत्रिम महागाई वाढवून या देशाच्या गोरगरीब लोकांना जगणं मुश्किल करून ठेवलेलं आहे. आणि पुन्हा आम्हाला स्वातंत्र्याची लढाई पुन्हा लढावी लागेल काय हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळे सगळ्या जनतेनी आता सतर्क राहिलं पाहिजे. ही भूमिका आजच्या दिवशी मी महाराष्ट्राच्या जनतेला मानतो आहे. जो मणिपूर जळतो आहे ज्या ठिकाणातून सगळे शस्त्र मिलिटरीचे असतील पोलिसांचे असतील ते लुटले जातात आहेत. बारूद गोळा लुटला जातो आहे. तर हे सगळ्यात मोठं पाप आहे ना. आज लाल किल्ल्यावरून सुद्धा तरी प्रामाणिक बोललं पाहिजे. जे आहे ते लोकांना देशाला सांगितलं पाहिजे. कारण प्रधानमंत्री त्याच्यामध्येही राजकारण करायला लाल किल्ल्यातून निघाले असेल देशाला संबोधित करत असताना. आणि काँग्रेसला किती वर्ष तुम्ही शिवा देणार. काँग्रेसला शिवा देऊन खोटं सांगून खोटं स्वप्न दाखवून तुम्ही सत्तेत आलात. पण 9 वर्षात या देशासाठी काय केलं. त्या देशाच्या संपत्त्या विकूनच देत तुम्ही चालवत आहात आणि देशाचं संविधान संपवतात हे सगळ्यांनी. आणि कालच सुप्रीम कोर्टाच्या जजेसनी सांगावं की न्यायाधीशच आता त्यांचाच जीव धोक्यात आलेला आहे. तर याच्यापेक्षा अजून मोठा कुठला पुरावा पाहिजे प्रधानमंत्र्यांना. आणि म्हणून हे खोटं बोलणं आणि या पद्धतीनं जोरात बोलणं रेटून बोलणं हे प्रधानमंत्रीजी यांनी थांबावं अशीच आमची विनंती आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.